राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. आज त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्ची सोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. तर पटेल यांच्या कुटुंबानं प्रमोट केलेली कंपनी आणि मिर्ची या नावानं ओळखल्या जाणाऱ्या इक्बाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. तर आज प्रफुल्ल पटेल यांची चौकशी होणार आहे. तर आपल्यासोबत आहेत कृष्णा सोनारवाडकर, अधिक माहिती घेऊया. कृष्णा काय सांगशील, प्रफुल्ल पटेल देखील ईडीच्या रडारावर आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधी छगन भुजबळ ईडीकडून, शरद पवार यांची देखील चौकशी झाली आणि आता प्रफुल्ल पटेल, काय आहे एकंदरीत प्रकरण? अमृता, विधानसभा निवडणुकींची रणधमावळी सुरू आहे आणि सगळा जो प्रेशर आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. मात्र आता कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसते. कारण यापूर्वी शरद पवार असतील, अजित पवार असतील, यांची नावं ईडीच्या सगळ्या कारवाईमध्ये समोर होती. मात्र आता काल हायकोर्टाने एका वेगळ्या प्रकरणामध्ये छगन भुजबळांसह आणखी 3 आरोपी आहेत त्यांनासुद्धा नोटीस बजावलेली आहे. मात्र ईडीकडूनसुद्धा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनासुद्धा नोटीस गेलेली आहे आणि या नोटीसमध्ये त्यांना आज ईडीची चौकशीला सामोरं राहावं लागणार आहे किंवा उपस्थित राहावं लागणार आहे, अशा प्रकारची ही नोटीस आहे. प्रफुल्ल पटेल यांची 11:30 ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू होईल. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जो सहकारी आहे इक्बाल मिर्ची, त्याच्यावर त्याच्याशी आर्थिक गैरव्यवहार जे आहेत, म्हणजे जमिनीचा जो काही व्यवहार आहे तो प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी केलेला होता, अशा प्रकारचा हा आरोप आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता कागदोपत्री नक्की काय स्पष्ट होणार हे जरी माहीत नसलं तरी मात्र प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन माझा या डीलशी काहीही संबंध नाही आहे आणि जी काही डील झालेली आहे ती सर्व कायदेशीर पद्धतीने झालेली, अशा प्रकारचा खुलासा केलेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना सांगितलं होतं की प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत आणि ईडीच्या तपासांती ते सगळं समोर येईल, त्यांची चौकशी होईल. या सगळ्या चौकशीमध्ये त्यांनी नक्की काय गैरव्यवहार केला आहे हे समोर येईल. खरं तर वरळीमध्ये मिलियन डेव्हलपर्स नावाची ही संस्था आहे, जे एक कंपनी आहे जी प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या घरांच्या मालकीची आहे. मात्र या सगळी जी कंपनी, जे 13 मजल्याची जी इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे, ती जमीन ही इक्बाल मिर्चीची आहे असा हा गैरव्यवहार आहे. आणि इक्बाल मिर्ची हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी होता. मात्र त्याच्याकडून ही जमीन प्रफुल्ल पटेल यांनी कोणत्या अधिकाऱ्याने घेतली? 2007 साली याच बिल्डिंगमधले 2 मजले जे आहे ते इक्बाल मिर्चीच्या पत्नीला प्रफुल्ल पटेल यांनी देऊ केलेले होते आणि तशा पद्धतीचे ॲग्रीमेंटचे जे पेपर्स आहेत ते ईडीकडे आहेत, अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण आहे.